आपल्या आहे त्या क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जर जोड दिली तर खऱ्या अर्थाने आपलं उत्पादन वाढणार आहे. हे आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे नक्की काय असते? तर आधुनिक तंत्रज्ञानामध्ये खऱ्या अर्थाने येणाऱ्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्याचा आपण कशा पद्धतीनं वापर करतोय हे आपण खऱ्या अर्थाने समजून घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये ह्यांनी मागच्याच आठवड्यामध्ये जो रोटावेटर लॉन्चिंग केला याच्यामध्ये 5 फुटीपासून माझ्या मते 8 फुटापर्यंत तो रोटावेटर आहे. 3 फूट ते 8 फूट रोटावेटर आहे. या 3 फूट ते 8 रोटावेटरमध्ये कशा पद्धतीनं म्हणजे मजुराअभावी जी आपली शेती पडीक होत चाललेली आहे, काम कमी होत चाललेलं आहे, तर याच्या या ठिकाणी आपण विविध ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची गरज आहे, जिथं 3 फुटाच्या रोटरची गरज आहे ऊस भरीकरता किंवा ऊस काढण्याकरता किंवा ढेकळं बारीक करण्याकरता 5 फुटी असेल 6 फुटी असेल ज्या पद्धतीनं आपल्या ट्रॅक्टरची एच पी असेल त्या पद्धतीनं आपण त्या रोटावेटरचा वापर करून घेऊ शकतो. आणि खऱ्या अर्थाने मी आत्ताच त्या रोटावेटरची माहिती घेतली मागच्या, तर अतिशय दर्जेदार कंपनीचं असं ते रोटावेटर आहे, अतिशय मजबूत, खूप गरजेचं आहे. ह्याच्यामुळं काय होणार आहे की मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे रोटावेटर उपलब्ध आहेत, परंतु हे रोटावेटर जर बघितलं आपण तर याचं जे व्हायब्रेशन असतं इतर गोष्टीचं हे अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. आणि हे सगळं मटेरियल जे आहे अगदी बारकावा त्यांनी बघितलेलं आहे, प्रत्येक गोष्टीत पत्र्याचा बारकावा असेल, नटबोल्टाचा बारकावा असेल, याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बघितलेलं आहे. हे बघत असताना MM किती घेतलं पाहिजे आहे, याचा फायदा काय होणार आहे, तर वस्तू घेत असताना वस्तू घेतल्यानंतर वस्तू कमी जास्त पैशात किती मिळते ह्याच्यापेक्षा त्याचा वापर कशा पद्धतीनं होतो आहे आणि ते काम कशा पद्धतीनं होणार आहे त्या वस्तूचं हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि हे बघत असताना त्या वस्तूचा निघणारा मेंटेनन्स खर्च आहे ह्याच्याकडे सुद्धा प्रामुख्यानं बघणं गरजेचं आहे. आणि हायटेक डिपार्टमेंटनं, हायटेक ॲग्रो इक्विपमेंटनं या गोष्टीकडे खऱ्या अर्थानं लक्ष दिलेलं आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे, वस्तू घेतल्यानंतर मेंटेनन्स जो राहतो तो शेतकऱ्यांना बहुतांश कमी होणार आहे आणि याच्यामुळं सुविधा अतिशय पद्धतीचे चांगल्या उपलब्ध होणार आहे.